कॉलेज संपणार, मी बारीक होणार, मग मी पहिलं ऑडिशन द्यायला ना ह्या इथे ऑफिसमध्ये येणार. आणि मी ढसा ढसा रडले होते की तो घाबरला होता. गुण गुणावे हित वाटे शब्द मिळू दे थांबना, होल की चा होल तो इतके कळू दे थांबना. तर माझ्या वर्गात एक मुलगा होता, ठीक आहे चुकलं तरी काही हरकत नाही, एखादा रिटेक होऊ शकतो. माझं झालंय आवरून, चल आता. हा तुझा डावा हात आहे. पोटात ना असा गोळा येतो प्रत्येक प्रयोगाच्या आधी. बापरे एवढे पैसे. ते माझं रंगभूमीवर इतकं प्रेम आहे किंवा मला आयुष्यभर तेच करायचं होतं. कम्पॅरिझन होणं शक्यच नाही कारण त्यांच्या पुढे आम्ही कोणीच नाही आहोत. ते आठवते आपण ते काय ते गाळलं होतं ते आजच्या प्रयोगाला करा. ठीक आहे सोपं देते व्हॉइस नोट. टीचर्स म्हणायचे असं नसतं, सगळ्यांना चान्स मिळाला पाहिजे. मंडळी नमस्कार, मी संतोष खामगावकर, माय महानगर लाईव्हवर तुमचं नेहमीप्रमाणे स्वागत आहे. आज जी व्यक्ती आपल्याला आपल्या स्टुडिओमध्ये भेटायला आले तिच्याबद्दल जर सांगायचं झालं तर नायिका कशी असावी, या ज्या काही तथाकथित पारंपरिक गोष्टी होत्या त्यांना छेद देत ती छोट्या पडद्यावर आली आणि तब्बल 4 वर्षे तिने लतीच्या रूपानं रसिकांच्या मनावर राज्य केलं. अर्थातच तुम्हाला कळलं असेल मी कोणाबद्दल बोलतोय. सुंदरा मनामरे भरली या सिरियलच्या माध्यमातून आपल्यासमोर आलेली अक्षया, म्हणजे अक्षया नाईक, तुझं खूप खूप स्वागत आहे. असं ऐकलंय की काहीतरी नवीन घेऊन तू आलेली आहेस, ते काय हे जाणून घेण्याची इच्छा. नवीन म्हणजे नुकतंच चूक भूल द्यावी घ्यावी हे नाटक तुमच्या सगळ्यांच्या भेटीला आलंय. खूप जुनं नाटक आहे, 25 वर्षांपूर्वी लिहिलेलं नाटक आहे. दिलीप प्रभावळकर दिलीप काकांनी ते लिहिलं होतं. त्याचबरोबरीने त्या काळात त्याचे काही प्रयोगसुद्धा झाले होते पण ते पुढे कंटिन्यू झालं नाही. आणि आता परत 25 वर्षांनंतर आम्ही आमची अख्खी टीम तुम्हाला भेटायला परत आली आहे चूक भूल द्यावी घ्यावी हे नाटक घेऊन. अच्छा आत्ता तुझ्याप्रमाणे म्हटलंस ना अक्षय की 25 वर्षापूर्वी हे नाटक एकदा येऊन गेलंय आणि मातब्बरांनी ते नाटक केलंय. आत्ता नव्यानं जेव्हा तुझ्या हातामध्ये ते आलं त्यावेळेला तुझ्यासाठी कुठली कुठली आव्हानं वाटली त्यात? सगळीच आव्हानं होती कारण बऱ्याच एक साधारण 3 वर्षांनंतर मुळात मी परत रंगभूमीकडे वळले. आपल्याला टेलिव्हिजनवर काम करताना एक सवय असते की ठीक आहे चुकलं तरी काही हरकत नाही, एखादा रिटेक होऊ शकतो. कधी आमच्याकडून चुकायचं, कधी काहीतरी टेक्निकल ग्लिच व्हायचा, सो तो स्कोप असतो. रंगभूमीवर तुम्ही ते करून चालणार नाही, पाठांतर चोख पाहिजेच. तुमचे रिॲक्शन सगळं 1 टेक आहे, इट्स अ लाईव्ह शो. सो ते दडपण होतं की माझं रंगभूमीवर इतकं प्रेम आहे किंवा मला आयुष्यभर तेच करायचं होतं किंवा तेच करायला आवडतं. पण तरी त्यामुळे सगळ्यात मोठं आव्हान हेच होतं की 3 वर्ष महिन्यातले साधारण 28 दिवस रोज आपण शूटिंगला जातोय, त्याच्यानंतर डायरेक्ट हा मीडियम चेंज एक आहे, त्यामुळे हे एक आव्हान होतं. दुसरी गोष्ट म्हणजे परत कॅरेक्टरवरती काम करणं सगळं आलंच, म्हणजे ते आय थिंक काही वेगळं नाही आहे. हे प्रत्येक ॲक्टरबरोबर होतं, जेव्हा तुम्ही एखादी नवी भूमिका करायला घेता तेव्हा त्याच्या मागे एका प्रकारचं प्रेपरेशन असतं, एक प्रोसेस असते जी आपल्याला प्रत्येकाला फॉलो करावी लागते. इथे म्हणजे आता बऱ्याच जणांनी ज्यांनी आता नाटक बघितलंय त्यांना माहितीच आहे किंवा बऱ्याच जणांनी वाचलंय की त्या 2 वयोगटांची भूमिका मला करावी लागते. सो ते एक आव्हान होतं की 28 वर्षांची आहे मी, आता होईन 28 आणि 75 वर्षाच्या बाईचं काम करते, त्यामुळे मग त्या प्रकारे उभं राहणं, चालणं, बोलणं, सो ती प्रोसेस जी आहे कॅरेक्टर प्रिपेअर करण्याची ती सगळ्यात मोठं माझ्यासाठी आव्हान होतं. आणि तिसरं पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिग्गज कलाकारांनी एक बार सेट केला आहे त्या नाटकाचा. कम्पॅरिझन होणं शक्यच नाही कारण त्यांच्या पुढे आम्ही कोणीच नाही आहोत, पण ती एक जबाबदारी आहे की इतक्या मोठ्या कलाकारांनी ते नाटक लिहिलंय, ते नाटक घडवलंय, आता ती एक जबाबदारी म्हणून मी बघते. कम्पॅरिझनचा काहीच स्कोप येत नाही इकडे. पण इतकी छान कलाकृती आपल्याला इतक्या वर्षांनंतर प्रेक्षकांपुढे परत मांडायची आहे, त्यामुळे त्याची एक काय म्हणतो जबाबदारी आहे. पण कठीण जबाबदाऱ्या कोणाला आवडत नाही, त्यामुळे ती पेलवण्याची पूर्ण तयारी आम्ही सगळ्यांनी केली आहे आणि टचूड पण
चांगलं चालू आहे. आपण ज्याप्रमाणे म्हटलं की मातब्बरांनी हे नाटक केलंय, तुला आठवतंय का दिलीप काकांबरोबर त्यावेळी तुझ्या भूमिकेत कोण होतं? भाऊ निर्मितीताई होत्या. बरोबर ना. मी यावेळेला जेव्हा पुन्हा नव्याने नाटक करायचं ठरवलं तेव्हा पुन्हा दिलीप काकांना किंवा निर्मितीताईंना भेटणं किंवा असं काही झालं का किंवा काय पूर्व तयारी झाली? नाही, त्यांना भेटण्याची अजून संधी मिळाली नाही आहे मला. पण मी ना कुठेतरी ऍक्टर्स डिरेक्टर्स ऍक्टर आहे आणि मी डोळे झाकून माझ्या डिरेक्टरवर विश्वास ठेवते. मग ती कुठलीही भूमिका असेल, मला जर त्यांनी सांगितलं की हा तुझा डावा हात आहे तर मी त्याला बिलीव्ह करणार की माझ्या दिग्दर्शकाने सांगितलंय की हा माझा डावा हात आहे तर तो डावाच हात आहे, कारण तो काहीतरी विचार करून मला सांगतोय, त्या भूमिकेसाठी सांगतोय आणि मुळात त्या नाटकासाठी सांगतोय. सो मी जे काही करते, कारण कॉमेडी नाटक हे फुल फ्लेज्ड असं करणं हे माझी पहिलीच वेळ आहे, त्यामुळे कॉमेडी जितकं वाटतं सोपं, लोक हसतात म्हणजे ते सोपं आहे तर नाही. कॉमेडी ही अतिशय कठीण जॉनर आहे माझ्यासाठी. आता इतकी वर्ष काम करून करून असं वाटतं तुम्ही ड्रामा किंवा राग बी किंवा इमोशनल सीन्स काय म्हणतो आता सहजपणे होऊ शकतात, किती चांगलं वाईट मी म्हणणार नाही, पण ते ग्रास्प करायला मला वेळ लागत नाही. कॉमेडी करताना डेफिनेटली येस थोडा वेळ लागला, पण मी माझ्या दिग्दर्शकाच्या भरोशावर सगळं केलंय आणि टचवूड होतंय बरं असं वाटतं. बरं, पूर्वीचा तुझा सेटवरचा अनुभव आणि आता जेव्हा रंगमंचावरच्या रिहर्सलमध्ये आलात काय फरक वाटतो, काय एन्जॉय करतेस तिथे? पोटात ना असा गोळा येतो प्रत्येक प्रयोगाच्या आधी, पण हे सेटवर घडत नव्हतं. सेटवर सुरुवातीला व्हायचं, पण मग एक माहिती होतं की रोज तीच माणसं आहेत, रोज तुम्हाला तीच लोक काम करताना बघतायत, वेगळी नाही आहे. तोच आमचा 40 जणांची आमची युनिट, 50 जणांची युनिट. सेटवरती कधी गोळा यायचा, काहीतरी वेगळं करायला मिळायचं तेव्हा, काहीतरी वेगळं. आता जसं एक सिक्वेन्स केला जिकडे मी ट्रक चालवला आहे, एका सिक्वेन्समध्ये मी पाण्यात उडी मारून पोहायला गेले. सो हे काय होतं, वेगळं काहीतरी करायला मिळतं. तर तेव्हा ते आव्हान असायचं की अरे बापरे हे नवीन काहीतरी आहे आणि हे आता आपल्याला करायचंय. रेग्युलर सीन्समध्ये कसं माहिती असतं की ही लोकं आपल्याला रोज ते करताना बघतायत. रोज मला कोणी गाडी चालवताना ट्रक चालवताना बघत नाही सीनमध्ये. मग त्यात एकतर तर ट्रक चालवा, डायलॉग्स लक्षात ठेवा, मूड कॅरी करा आणि सगळं एकत्र परफॉर्म करा. सो त्यावेळेला ना मी खरं सांगते, सेटवर असताना सुद्धा ना माझ्यासाठी तो स्टेज असतो, कारण ऑडियन्स तर स्क्रीन्सवरती किंवा फोनवरती एका काळानंतर बघणार आहेत. माझा पहिला ऑडियन्स माझ्या सेटवरची माणसं असतात. सो सुरुवातीला असं व्हायचं की कधी कधी पाठांतराचा इश्यू व्हायचा, डायलॉग्स लक्षात नाही राहायचे किंवा माझ्यामुळे रिटेक्स व्हायचे, तेव्हा मला नेहमी घरी गेल्यावर मी असा विचार करायची की आजचा प्रयोग, म्हणजे एक थॉट प्रोसेस अशी असायची की आजचा प्रयोग फार काही बरा झाला नाही. सेटवरती तो प्रयोग नसतो, पण माझ्यासाठी माझा पहिला ऑडियन्स माझ्या सेटवरची माणसं होती. मग त्यांना आवडलं नाही का माझं काम, तर मी मला ते प्रेशराईज व्हायचं की मला नेहमी असायचं की माझ्या सेटवरच्या लोकांना माझं काम आवडलं पाहिजे. जर रोज मला काम करताना बघणाऱ्या माणसांना जर माझं काम आवडत नसेल तर मी कसं एक्सपेक्ट करू शकते की लोक TV वरती जे मला बघतात त्यांना आवडणारच आहे की नाही माहीत नाही ना. बरोबर. ही 40-50 माणसं पण ऑडियन्स आहेत आणि त्यांना किती आवडतंय नाही आवडते हे पण माझ्यासाठी महत्त्वाचं असायचं. आणि स्टेजवर काय होतं ना, मला माहिती आहे की प्रत्येक, आपण म्हणून त्याला प्रयोग म्हणतो कारण तो प्रत्येक शो हा एक प्रयोग आहे, तो वेगळा असणार आहे. कित्येकदा असं होतं की आम्ही लिटरली सकाळी दुपारी चक्री मारतो आणि प्रयोग सुरू होण्याच्या 5 ते 10 मिनिटं अगोदर आमचे डिरेक्टर येऊन ऐक आजच्या प्रयोगाला हे वाक्य घेऊ नको, ही दोन वाक्य आपण कट करूया. किंवा मग कधीतरी ते आठवते आपण ते काय ते गाळलं होतं ते आजच्या प्रयोगाला करा. हे रोज चेंज होत राहतं, पण तेव्हाची मजा ही असते की प्रत्येक प्रयोगाला ऑडियन्स वेगळा असतो. सो तेव्हा ते एक बटरफ्लाय फिलिंग असते की आज आपल्याला काहीतरी नवीन करायला मिळणार. सो दोन्ही माध्यमांची मजा तितकीच आहे, पण ती वेगळी वेगळी आहे. पण थिएटर असं किंचित एक +1 मी रंगभूमीला देईन. बरं, प्रयोग म्हणालीस म्हणून तुला विचारायचं आहे की किती प्रयोगांपर्यंत आता तुम्ही आलात, एक. आणि नंबर 2, या प्रयोगानंतर काय प्रतिक्रिया तुझ्या वाट्याला आल्यात? आत्तापर्यंत आमचे 6 प्रयोग झाले आहेत
आणि प्रतिक्रिया अशी की सगळ्यांनी सगळ्यांचं कौतुक केलं आणि टचवूड फक्त कलाकारांना नाही, ऑन स्टेज कलाकारांना नाही, तर इतर जे आपले नेपथ्य ज्यांनी सांभाळलंय किंवा प्रकाश योजना झाली, मेकअप झाला, म्युझिक झालं, अशोक पत्की सरांनी आमच्या नाटकाचं म्युझिक केलंय, त्यामुळे त्याच्यासाठी सुद्धा खूप चांगले रिव्ह्यू झाले आहेत. त्यामुळे छान वाटतं माहितीये की कुठलीही कलाकृती असते ना ती फक्त ऍक्टर्सवर नसते, आम्ही फक्त त्या कलाकृतीचे चेहरे आहोत, पण आम्ही तुमच्या समोर येण्यासाठी आमच्या मागे 10 लोक काम करतात, त्यामुळे ते जे ओव्हरऑल सक्सेस असतं ना ते ह्या सगळ्या लोकांचं असतं. आणि आम्हाला खूप छान वाटतंय की जितकी लोक आता बरेच मित्रमैत्रिणी येऊन गेले, नातेवाईक येऊन गेले, किती जणांनी आम्हाला सोशल मीडियावरती पर्सनल अकाउंट्सवर पण आम्हाला मेसेज करून सांगितलंय की आम्ही नाटकाला आलो होतो, सेट खूप छान होता, म्युझिक खूप अप्रतिम होतं, लोक बॅकस्टेज जेव्हा प्रयोग झाल्यानंतर पण आम्हाला भेटायला येतात तेव्हा पण आम्हाला लोकांनी सांगितलं की म्युझिक कमाल आहे, किंवा लाईट्स तुमचे खूपच गोड आहेत, किंवा जे काय. सो छान वाटतं की ही जी कुठल्याही ॲक्टरचं जे सक्सेस असतं ना ते त्या टीमचं सक्सेस असतं, कारण ॲक्टर्स तेव्हाच परफॉर्म करतात जेव्हा 10 लोक आमचं तयारी एक मुलगी करून देते, मेकअपसाठी दादा असतात, आम्ही करेक्ट त्या मार्कवर आल्यावरती लाईट देणारा एक वेगळा मुलगा बसला आहे. सो हे टीमवर्क आहे आणि हे छान त्याच्यासाठीच दिसतंय. आम्ही दिसून येतोय कारण का आमच्या मागे 10 लोक काम करतायत, आमच्यावर काम करतायत, म्हणून तुमच्यापर्यंत ते पोहोचतंय. एवढा काळ तू सेटवर घालवल्यानंतर, ते देखील मराठी नव्हे तर हिंदीवरच्या पण सेटवर घालवल्यानंतर, रंगभूमीविषयीची ही तळमळ आणि तू जे काही क्रेडिट देतेस पाठच्या लोकांना, ही समज तुझी खरंच वाखाणण्यासारखी आहे. पण हे मला तुला प्रामाणिकपणे नोंदवावं असं वाटतं. आता थोडंसं भूतकाळामध्ये पाठी जाऊयात. ते म्हणजे सुरुवात तसं बघायचं झालं तर तुझी रंगभूमीवरपासूनच झाली, पण एक प्रश्न पडतो की जरी रंगभूमीवर सुरुवात झाली तरी देखील तुझी सुरुवात मात्र सिरियलमधून, मालिकांमधून झाली आणि ती देखील पहिल्याच टप्प्यामध्ये हिंदीमध्ये, हे कसं काय घडलं? पण हा अपघात होता का? अपघात म्हणजे मी माझ्या कॉलेजमध्ये मी खूप ॲक्टिव्ह होते आणि मी अगदी 12वीत असल्यापासून कमिटीवर आणि होते. तर फर्स्ट इयरची गोष्ट आहे, मी जॉईंट सेक्रेटरी होते आणि आमच्या कॉलेजमध्ये ना कॅमेरा क्रिएटिव्ह नावाची एक टीम होती की जे पूर्ण इव्हेंट्स आणि असायचे त्यांचे फोटोज आणि काढायचे. सो मी कमिटीवर असल्यामुळे कॅमेरा क्रिएटिव्ह टीम मस्त DSLR माझे फोटोज बिटोज काढायचे आणि मग आमचा एक पेज असायचा, त्याच्यावरती ते सगळे अपलोड करायचे, मग ज्यांना हवेत त्यांनी त्या पेजवरून फेसबुकच्या तुम्ही डाउनलोड करू शकता. तर माझ्या वर्गात एक मुलगा होता 11वी 12वीत असताना, त्याची बहीण ते पेज फॉलो करत होती आणि तिला माझा फोटो दिसला, ती गेली माझ्या अकाउंटवर, टॅग असतो ना आपला, सो ती अकाउंटवर गेली, बघितलं तर तिचा सख्खा भाऊ म्युच्युअल फ्रेंड्समध्ये होता. सो तिने तिच्या भावाला विचारलं की अरे ही मुलगी कोण आहे आणि ही करते का, तर त्याने मला विचारलं की काय ग तू करतेस का. कारण मी कॉलेजमध्ये मला नाटकाच्या ग्रुपमध्ये जाण्याची खूप इच्छा होती म्हणून मी रुईया कॉलेजला ॲडमिशन घेतलं, पण मी तिथे नाट्यवालय सोडून सगळं जगभराचं गेलो कॉलेजमध्ये, पण मी स्ट्रीट प्लेस केले होते. सो त्याने विचारलं अगं तू करतेस काय गं ॲक्टिंग, आणि म्हटलं हो का, तर मला म्हणाला अगं मी तुला सांगितलं होतं ना माझी ताई कास्टिंग डिरेक्टर आहे, तर तिने तुझे फोटो पाहिले फेसबुकवर, तर ती विचारते की तू ऑडिशन देणार का. म्हटलं निकीवर पूछपूछ म्हणलं हो, तर मला म्हणाला तुझे काही फोटोज असतील तर पाठव. आता पोर्टफोलिओ म्हणा किंवा फोटोज आणि माझ्याकडे काहीच नव्हतं. मी लिटरली सांगते तुम्हाला, आम्ही दोघांनी बसून फेसबुकवरती माझे कुठल्या कुठल्या इव्हेंट्समध्ये कोणी कोणी काढलेले काय DSLRचे फोटोज किंवा लग्नाबिग्नातले आपले फोटो आपण काढतो ना छान नटून तयारी होऊन, ते क्रॉप करून फोनवरचे फोटोज असे करत मी काहीतरी करून ते फोटोज पाठवले. 1.5 महिन्यानंतर मी फोन, परीक्षा चालू होती, परीक्षेमधून बाहेर आले आणि बघते तर माझ्या फोनवरती बरेच मिस्ड कॉल्स होते नोन आणि अननोन नंबरचे. तर मी त्याचा म्हणजे मित्राचा फोन होता, तो म्हणला अगं कुठे आहे तू? म्हटलं अरे परीक्षा सुरू आहे कॉलेजमध्ये, मी वर्गात होते. मला म्हणाला अगं ताई तुला फोन करते, ऑडिशनसाठी बोलवलं आहे. म्हटलं आत्ता? बोलला हो हो जा जा लवकर. म्हटलं अरे मी तेलबिल लावू नये. म्हणतो मला बोला नाही माहीत नाही माहीत नाही, जा जा तुझं झालं, तुझं होत आहे वाटतं. म्हटलं बरं. आता माझं नशीब इतकं बरं होतं चांगलं की ते जे ऑफिस आहे राजश्री प्रोडक्शनचं, आम्ही वरळीला राहायचो, ते घरापासून अगदी 2 सिग्नल लांब,
मी घरी गेले, अंघोळ केली पटकन, तयारी करून मी पोचले तिथे ऑफिसला. आणि गंमत अशी आहे ना, 11वी 12वीत पण आम्ही दोघं एकत्र, आम्ही एकाच ठिकाणी राहायचो. सो आम्ही कॉलेजला ये जा एकत्र करायचो. आणि तो नेहमी सांगायचा, माझ्या ना ताईचं ऑफिस आहे, माझी ताई ना कास्टिंग डिरेक्टर आहे. तेव्हा नेहमी माझ्या मनात चालायचं, कॉलेज संपणार, मी बारीक होणार, मग मी पहिलं ऑडिशन द्यायला ना ह्या इथे ऑफिसमध्ये येणार. पण मी कधी हिंमत केली नाही जाऊन चौकशी करण्याची सुद्धा. आणि लाईफ केम फुल सर्कल जेव्हा तिथूनच मला फोन आला होता, ऑडिशनसाठी गेले. आणि तेव्हा असं झालं होतं की ह्या माझ्या मित्राने, तो स्वतः कॉलेज सोडून गेला होता, म्हणजे तो दुसऱ्या कॉलेजला गेला होता 12वीनंतर, त्याने त्याच्या ग्रुपमधल्या सगळ्या लोकांना सांगितलं अक्षयाचं सिलेक्शन झालं आहे म्हणून. आणि ते सगळे, हे तू सिरियलमध्ये येणार तो सिरियल? म्हटलं कुठली सिरियल, काय सिरियल? बोलत होतं, नाही नाही अभिनय आम्हाला सांगितलं तुला मिळा, तुला सिरियल मिळाली. म्हटलं मला काही फोन बिन आला नाही. असं करत कितीतरी महिन्यांनंतर, ऑक्टोबरला ऑडिशन दिली होती मी, मला मार्चमध्ये फोन आला का फेब्रुवारीत की तुमचं सिलेक्शन झालं आहे, असं असं आहे. आणि म्हटलं झालं, अजून काही नसतं? ते बोलले नाही. आणि त्यांनी बजेट बिजेटसाठी फोन केला. म्हटलं बापरे, आता बजेटचं काय सांगायचं, आणि काहीच आयडिया नव्हती मला. तर मी त्यांना फुल स्टाईलमध्ये म्हटलं, मी सांगेन तुम्हाला, लेट मी स्पीक ॲट होम अँड आय विल टेल यू, असं फुल त्यांना दिला होता ॲटिट्यूड की आपल्याला किती माहिती आहे. आणि घरी फोन करून पैशांचं विचारते, कारण कॉलेजमध्ये असताना एवढे बडी नाही म्हणायला, त्या काळासाठी बरेच म्हणजे त्यांनी खूप सांगितले. आणि मी अशी फुल, बापरे एवढे पैसे, ते कॉलेजमध्ये असताना 2,000 आणि 2,500 रुपये मिळणं हे खूप मोठी गोष्ट आहे. तर असं करत ते घडलं आणि ते जस्ट झालं. आणि त्याला जी सुरुवात झाली ना ती झालीच. आणि टचवूड एकात एक मग कामं मिळत गेली. सो माझं जे स्वप्न होतं की मी बारीक होऊन ऑडिशन्स देणार, ते आयुष्यात कधी पूर्ण झालं नाही. आणि मला आनंद आहे त्या गोष्टीचा की ते एक स्वप्न होतं जे कधी पूर्ण नाही झालं. आणि आय एम व्हेरी फॉर्च्युनेट की ते नाही झालं. तुझं स्वप्न पूर्ण झालं ही खूप चांगलीच गोष्ट आहे. पण त्याच्यावरच माझ्याकडे एक प्रश्न आहे की नक्की हे स्वप्न केव्हा पडलं होतं? कारण मी मगाशी ज्याप्रमाणे म्हटलं त्याप्रमाणे तू दिसण्याच्या पारंपरिक कल्पनांना छेद देत आलीस. सो एक मनामध्ये कुठेतरी न्यूनगंड असतो अशा वेळेला. तुझ्या बाबतीमध्ये कसं काय घडलं की एका बाजूला असं असूनही तू ते स्वप्न बघण्याचं धाडस केलंस? मी खरं सांगू का, मला ना मला हिरोईन व्हायचं आहे हे कधीच डोक्यात नव्हतं. मला ऍक्टिंग करायचे, मला स्टेजवर जायचंय. आणि खरं सांगू का, कशासाठी तुम्ही मला पाठवा, मला स्टेजवर जायचंय. इट्स मग ते अँकरिंग करायला तुम्ही पाठवा, डान्स करायला पाठवा, मिमिक्री करायला पाठवा, किंवा ऍक्टिंग करायला पाठवा, काही पण मला स्टेजवर जायचंय. हेच माझं असायचं. म्हणजे शाळेत तर मी अति उत्साही असायचे की एका पॉईंटला मग टीचर्स आणि सांगायचे की नाही, एका मुलाला किंवा एका विद्यार्थिनीला एकाच ह्याच्यात भाग घ्यायला आम्ही देणार. मग माझं असं एवढंच असायचं, कारण मला ग्रुप सिंगिंगसाठी स्टेजवर जायला, मला अँकरिंग पण करायचं असायचं, मला डान्स पण करायचं आहे, मला नाटकातही भाग घ्यायचा आहे. तर टीचर्स म्हणायचे असं नसतं, सगळ्यांना चान्स मिळाला पाहिजे. माझ्या डोक्यात हेच होतं की मला स्टेजवर जायचं आहे, मग मला काहीही करायला तुम्ही सोडा. मग आईने माझ्या लहानपणी बऱ्याच शिबिरांमध्ये मला पाठवलं होतं आणि ओव्हरऑल तो माहोल आवडायचा. मग लहान असताना मी एक मराठी चित्रपटात पण काम केलं. आणि त्याच्यानंतर मला असं होतं की नाही, आता मला हेच करायचंय. तोपर्यंत ही एंट्री फार फार वर्षांपूर्वीच झाली. 2008 मध्ये त्याचं शूटिंग 2008 मध्ये झालं होतं आणि 2009 मध्ये ती रिलीज झाली होती फिल्म. आणि मजा आली होती मला ओव्हरऑल. त्याचा जो काय काय चित्रपटाचं नाव होतं, अकल्पित, रमेश मोरे दिग्दर्शित सिनेमा होता तो. त्यात ऐश्वर्या नारकर, अविनाश नारकर हे मी त्यांच्या मुलीचं काम करत होते आणि इतर बरेच दिग्गज कलाकार होते. आणि एक्सपिरियन्स खूप छान होता तो. आणि त्याच्या आधी प्रत्येक लहान मुलाला जसं असतं की मी डॉक्टर बनणार, मी टीचर बनणार, मी फॅशन डिझायनर बनणार, असं सगळं येऊन गेलं होतं. पण तो चित्रपट केल्यावर असं झालं की नाही, आता मला आता हेच करायचं. एक गोष्ट बोलायची राहून गेली तुझ्याबद्दल. एक, तू अभिनेत्री आहेस हे तर प्रूव्ह झालेलं आहे. नंबर 2, तू खूप चांगली नर्तिका आहेस. आणि नंबर 3, तू खूप खूप छान गाणं गातेस. आता नर्तिकेसाठी तर मी इथे तुला नाही सांगू शकणार, पण मी तुला गाणं गाण्यासाठी निश्चित सांगू शकतो. मला गाणं गायला आवडतं. आता ते किती छान किती वाईट मला माहित नाही. आम्ही ठरवतो ना. अरे बापरे, अरे बापरे, खरंच गायचं? हा
माझ्या लिरिक्सची बोंब आहे हा, म्हणजे मला लिरिक्स नाहीच लक्षात राहत, त्यामुळे मी काहीतरी तुझं आवडतं गाणं कोणतं? मला खूप गाणी आवडतात, असं गुणगुणावं असं वाटत. बरं झालं शब्द दिला तुम्हीच. गुणगुणावे हित वाटे शब्द मिळू दे थांबना, होल की चा होल तू इतके कळू दे थांबना. गुंतलेला श्वास हा सोडवू दे थांबना, तोल माझा सावरू दे थांबना, थांबना थांबना. क्या बात है, बढ़िया. सर सुखाची श्रावणी की नाच रावणी महा, गुंतणा तूर फिरुनी आज वेडा जीव हा. आणखी काही प्रश्न माझ्याकडे, ज्याला आपण रॅपिड फायर वगैरे असं काही म्हणतो, जे गुलदस्त्यात आहेत बघूयात. छोटासा रॅपिड फायर आहे. लतिका म्हणून लतीचं एक निकनेम तुला मिळालंच होत, खऱ्या आयुष्यामध्ये तुझं निकनेम काय आहे जे घरामध्ये हाक मार? मला घरी सगळे अय्या या नावाने हाक मारतात. अय्या? हो. काय कारण काय त्यामागच? माझी चुलत बहीण आहे, ती लहान असते, म्हणजे ती माझ्यापेक्षा मोठी आहे, पण आम्ही लहान होतो ना तेव्हा तिला क्ष बोलता यायचं नाही. सो माझ्या मोठ्या बहिणीचं नाव आहे अक्षता आणि मी अक्षया, आणि मी झालेही नव्हते तेव्हा. आणि बहिणीला अक्षू हाक मारतात, मारायचे. पण जेव्हा ती झाली तेव्हा तिला अक्षू यायचं नाही बोलता, मग ती अत्ता अत्ता असं म्हणायची. मग माझ्या बहिणीला अत्ता, आणि मग मी झाल्यावर मला बाय डिफॉल्ट ते अय्या असं नाव पडलं. मग त्या अय्याचे बरेच वर्जन्स आहेत की अय्या, अय्यू, अय्युडी, ते मनात येईल त्या हिशोबाने ते. दुसरा प्रश्न असा, आयुष्यातला पहिला सेलिब्रिटी क्रश कोण? अनिकेत विश्वासराव. भेटला तुला? येस. मी मॅनिफेस्टेशन वरती आय थिंक तेव्हापासूनच माझा ठाम विश्वास आहे. मी 31 मे 2009 या दिवशी माझ्याकडे स्लॅम बुक होतं, आपण शाळेत असताना ते जरा ट्रेंडिंगमध्ये होतं, माझ्याकडे एक स्लॅम बुक होतं, त्याच्यावर मी तारीख टाकली होती आणि मी नाव या ठिकाणी अनिकेत विश्वासराव असं लिहून ठेवलं होतं की मी आयुष्यात याला भेटणार एकदा कधीतरी. 31 मे 2010 एक्झॅक्ट एक वर्षानंतर मी अनिकेत विश्वासरावला भेटले होते, आणि मी ढसा ढसा रडले होते की तो घाबरला होता. मी काय नाही म्हटलं, मी खूप मोठी फॅन आहे तुमची. मग त्याने ऑटोग्राफ दिला, फोटो आणि पण असेलच माझ्याकडे अजूनही आहे. आणि त्यानंतर जितक्यांदाही मी त्याला भेटले मी रडले. टॉकिंग की टेक्स्टिंग? अरे बापरे, मूड वरती डिपेंड करतो, मूड आणि व्यक्ती. डिप्लोमॅटिक उत्तर. ठीक आहे, सोपं देते, व्हॉइस नोट. सुंदरा की रिश्ता क्या कहलाता है? सुंदरा. रंगभूमी की रुपेरी पडता? रंगभूमी. एक नावडता शब्द? नावडता शब्द कुरूप. तू जर या क्षेत्रात नसतीस तर काय असतीस? अरे बापरे, मी फुल टाइम ट्रॅव्हलर किंवा बेकर असते. पण तेच आहे, मला फिल्मिंग आणि डॉक्युमेंटिंगची इतकी आवड आहे की मला माहिती आहे मी तेही काहीतरी त्याचं काहीतरी डॉक्युमेंटेशन केलं असतं. एक अविस्मरणीय कॉम्प्लिमेंट आजपर्यंत मिळाली? आता हे मी कॉम्प्लिमेंटच समजेन. आमच्याकडे ना एक ज्युनियर आर्टिस्ट आल्या होत्या एका सिक्वेन्ससाठी. आम्ही मकर संक्रांतीचा हळदी कुंकवाचा सिक्वेन्स करत होतो तेव्हा ते आल्या आणि त्या म्हणाल्या, ताई तुमच्यामुळे ना आमच्या मुलाचं लग्न झालं. म्हटलं हा, मला काही कळलंच नाही त्या काय म्हणतात. मग त्या म्हणाल्या, आमचा ना मुलगा एका मुलीबरोबर फिरायचा, ती ना जाडी होती, आम्हाला आवडायची नाही, पण ना मग तुमची मालिका बघितली मग आम्ही जरा केला विचार,
आणि काय नाही, आता त्यांचं झालं लग्न, आम्ही भेटलो तिला. आम्हाला पण असं वाटलं की विचार केला पाहिजे, भेटून तरी बघूया. आणि आवडली आम्हाला मुलगी, झालं आता त्यांचं लग्न, आता आमचं तिच्या वाचून पान हलत नाही. सो ही माझ्यासाठी खूप मोठी कॉम्प्लिमेंट होती की आपण जे काम करतोय ते लोकांपर्यंत पोहोचतंय आणि त्यांच्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडतंय. सो ही कुठेतरी मला असं वाटतं की माझ्यासाठी तरी पर्सनल लेवलवरती ती एक खूप मोठी कॉम्प्लिमेंट होती. क्या बात आहे, कुणाचं तरी भलं केलंस. एक रोल मॉडेल. माझी बहीण. थोडं डिफिकल्ट होतं, माझी बहीण की माझी नानी, आई, म्हणजे घरातल्याच ह्या तिघींमध्ये, पण त्यात आय थिंक मी माझी बहीण असं म्हणेन. तुझ्या बकेट लिस्ट मधल्या तीन गोष्टी. मला फिरायला आणि मला स्टेजवर काम करायला प्रचंड आवडतं, त्यामुळे माझी खूप खूप इच्छा आहे की मला जिथे कुठे मी फिरेन त्या त्या गावांमधल्या मोठ्यातल्या मोठ्या स्टेजपासून अगदी लहानातल्या लहान आपले असे नुक्कड नाटक जे असतात ना, मला प्रत्येक स्टेजवरती परफॉर्म करायचं आहे आणि मला खूप फिरायचं आहे. सो मला ह्या दोन्ही गोष्टी एकत्र करायच्या आहेत. सो हे टू इन वन माझं एक स्वप्न आहे, ही एक बकेट लिस्ट आहे. सेकंड बकेट लिस्ट अशी आहे की मला मला एक हे खूप रिसेंटमध्ये आलेली गोष्ट आहे, पण मला एक लायसन्स्ड पायलट व्हायचं आहे पॅराग्लायडिंगचं. मी तो अनुभव दोन तीन वर्षांपूर्वी, तीन नाही रादर 5 वर्ष झाली आता त्याला, आणि मला वेगळंच काहीतरी वाटलं होतं. आणि त्याच्यानंतर आता जरा आहे मला की मला जेन्युइनली मला पॅराग्लायडिंग शिकायचं आहे आणि मला एक लायसन्स्ड पायलट व्हायचं आहे. हे मी आजपर्यंत मी पहिल्यांदा असं हे पब्लिकली कुठे सांगते तुमच्या निमित्ताने. अँड मला पूर्ण इंडिया फिरायचं आहे. क्या बात आहे, तुझ्या बकेट लिस्टमधल्या या तीनही गोष्टी भविष्यामध्ये पूर्ण होवत ही आमच्याकडून तुला सदिच्छा आहे. आणि आता तुझं जे नाटक आहे त्या नाटकाबद्दल तुला जे दर्शकांना सांगायचं आहे ते तू सांगू शकतो. घराघरातली गोष्ट आहे, तुम्ही जेव्हा त्या नाटकाला याल तेव्हा जर तुमचं लग्न झालं असेल तर कदाचित तुम्हाला तुमच्या घरातला एखादा प्रसंग त्या नाटकामध्ये दिसेल, किंवा तुम्हाला असंही वाटेल की अरे काही वर्षांनंतर आपण पण असेच काहीतरी असू. आणि जेव्हा तुम्ही घरी जाल नाटक बघितल्यावर तेव्हा तुमच्या मनात एक प्रश्न येणार जो तुम्ही तुमच्या पार्टनरला विचाराल की बाबा तू खरंच सुखी आहेस का. आणि असं काही फार कॉन्टेंट आणि खूप सिरियस आणि खूप इंटेन्स असं काही नाही आहे. छान हलकं फुलकं नाटक आहे, घराघरात होणारी ती गोष्ट आहे. आणि मी तुम्हाला सांगेन की तुम्ही फ्रेश फील कराल तुम्ही जेव्हा ते नाटक बघून घरी जाल तेव्हा, आणि तुमच्या चेहऱ्यावर एक छान हसू असेल आणि आवडेल तुम्हाला. तू आलीस गप्पा मारल्यास, याबद्दल खूप खूप आभार. आणि मी म्हटलं त्याप्रमाणे तुझ्या तीनही बकेट लिस्टमधल्या इच्छा निश्चित पूर्ण होणार आहेत. आणि मित्रांनो, आमचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो लवकरात लवकर लाईक करा, त्याच्यावरती कमेंट करायला विसरू नका, आणि हो शेअर तर कराच करा. आणि आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते लवकरात लवकर सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे बेल आयकन दाबायला विसरू नका, कारण शास्त्र असतं.